अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने धार्मिक स्थळ प्रार्थनेसाठी खुले करण्यात यावे या मागणीसाठी मंदिरांसमोर घंटानाद करून आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। त्याचप्रमाणे जामनेर शहरात देखील आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोनबर्डीवरील सोमेश्वर महादेव मंदिर येथे घंटानाद करून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील, नगरसेवक नाना बाविस्कर तसेच भारतीय जनता पक्षाचे इतरही पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। संपूर्ण देशाचा विचार करता केंद्राच्या WHOच्या निर्देशानुसार ज्या ज्या सूचना दिल्या त्यानुसार अन्य राज्यात सगळे धार्मिक स्थळांना सूट देण्यात आली, परंतु आपल्या महाराष्ट्रात अजब गजब उद्धवा तुझे सरकार असं सगळं महाआघाडीचं सरकार यांनी अद्यापही धार्मिक स्थळांना परवानगी दिलेली नाहीये। खरं तर हा जनतेच्या भावनांचा विषय आहे। ज्या ज्या अत्यावश्यक सूचना असतील त्या नियमाटी टाकून का होईना, कोरोना सदृश स्थिती आहे मान्य आहे, परंतु आता जनतेलाही कळायला लागलंय की आता कशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे। आणि म्हणून आता ही धार्मिक स्थळं ही जनतेसाठी ही सरकारने खुली केली पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे। आणि म्हणून आज जामनेरच्या सोमेश्वर मंदिरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपण आज घंटानाद केलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात अनेक कोरोना सदृश स्थितीत भारतीय जनता पार्टीने अत्यंत चांगले असे मोलाचे योगदान दिलेले आहे। त्यामुळे आता कोरोना आहे आणि उगाचच भारतीय जनता पार्टी धार्मिक स्थळांना का परवानगी मागते असे कोणी त्यांची कटुबुद्धी वापरता कामा नये। कारण ज्या पद्धतीने समाजात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मिसळून काम करतोय त्याच पद्धतीने हा जनतेचा भावनेचा विषय असल्यामुळे आमचे धार्मिक स्थळं प्रार्थना स्थळं ही आता उघडी झाली पाहिजे। हीच आपल्या माध्यमाच्या द्वारे मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी धार्मिक स्थळांना परवानगी द्यावी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।